हरे कृष्ण, सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. हा, आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. सप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. नमा ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे. तर स्वागत आहे सर्वांचं. मग आपण काल पुरुषोत्तम योग बघितला, 15वा. हा, तर आपण बघितलं ना की ते म्हणजे त्या वटवृक्षाचं काय म्हणतो त्याला, ते प्रतिबिंब कशामध्ये पडलेलं आहे, तर नदी. हा, कशामध्ये डिझायर पड हा डिझायर, इच्छांची नदी पार करायला हवी आपल्याला, तर आपण ह्याच्यात जाऊ शकू. कृष्णांच्या तिकडे आध्यात्मिक लोकात त्यांच्या, जेव्हा आपण ही मधली इच्छांची नदी पास करू शकू. आणि ती कुठल्या शास्त्राने तुमच्याकडे काय दिलेलं आहे, इच्छांची नदी कशाने पार करू शकता तुम्ही? परिणाम जप हा नाही, ज्ञान आणि वैराग्य ह्या दोन गोष्टींनी आपण ते पलीकडे जाऊ शकतो. हा मग हरी, हा मग ज्ञान भक्ती हवीच आपली. हा ओके. माताजी घ्या पुढची स्लाइड, छान आहे. तुम्ही 15.15वा वगैरे ते आला बघा, तो श्लोक नक्की पाठ करा. आणि हे बघा, इथे सांग ते विचारलं तुम्हाला कुणी किंवा तुम्ही कुणाला सांगितलं, तर हे श्लोक तुम्हाला माहीत हवे. हा हे बघा, हरे कृष्ण सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान अपमोहन च वेदेश्च सर्वे रहमेव वेदो वेदांत कृत्वेद विदेह चाहम. बाळ, मी तुला ना उद्या सांगते. मी आज अन्वया माताजींना विचारते, मला काय ते मिळालं नाही त्याचा अर्थ. त्या मुळातच सगळे इंग्लिश मधूनच घेतात. हा मी जरा माताजींना विचारून सांगते तुला, त्या इंग्लिश मध्ये शिकवतात आणि इंग्लिश मध्येच घेतात, त्यांना मिळेल. मी बघितलं, मला नाही सापडला कुठे तो अर्थ. आपण बघूनच ती खरं. ठीक है ठीक. हा तर हे बघाय, प्रत्येकाच्या हृदयात कृष्ण आहेत. पुन्हा स्मृती ज्ञान विस्मृती तेच देतात. आणि वेदांचे म्हणजे वेदांद्वारे जाणण्यायोग्य कोण? कृष्ण. वेदांचे संकलक कृष्ण आणि ज्ञाते पण कृष्ण आहेत. हा ओके. तर घ्या माताजी पुढची स्लाइड. आपण आपल्या नामानिष्ठ प्रभूजींना प्रणाम करू. पुन्हा आमची मराठीची टीम आणि आमच्या पूजा माताजींना पण प्रणाम करते, आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या आमच्या अन्वया माताजींना पण प्रणाम करते. हा आणि आपण आता सुरू करू आपला 16वा अध्याय. बघता बघता पूर्णत्वाकडे निघालोय. एकादशी आहे, माघी एकादशी आहे आज. हा तसं कृष्णाची जरा जास्तच कृपा म्हणायला पाहिजे. दोन दोन एकादशी आल्या आपल्या क्लासमध्ये. तर आणि एकादशी दिवशी भगवद्गीता हातात तरी ऍटलिस्ट घेतली, थोडस पठण वगैरे के म्हणजे अभ्यास केला. दोन दोन एकादशी आल्या.
ओके, तर हा आपल्या शरीराचा रथ आहे, तुम्ही लक्षात ठेवा हा. आपल्या बुद्धीने मनाला ताब्यात ठेवायचं, मन ताब्यात असलं हा तर इंद्रिय ताब्यात राहणार, आणि हा जो शरीराचा रथ आहे ते एका चांगल्या योग्य दिशेला जाईल. पाच जण पाच म्हणजे पाच घोडे पाच दिशेला तोंड करून धावायला बघणार नाहीत, आणि असा आपला पण आत्मा भांबावून बसणार नाही, तो आश्वस्त होईल की हा योग्य दिशेने चाललाय. हा त्याच्या पण आनंदासाठी काहीतरी करायला मग आपण वेळ काढू शकू. ओके, तर हा शरीराचा रथ लक्षात ठेवायचा, बुद्धीने मनाला कंट्रोल करायला शिकायचं. हा घ्या बाताजी पुढची स्लाइड. आपण आजचा छान आहे आजचा अध्याय, दैवासुर संपद विभाग योग आहे हा. पुढची स्लाइड घ्या बाताजी. तर आहे ना हा, हे सत्व रजतम ए घ्या पुढे, आम्ही बघितलेले आहेत ते. मनुष्या ह्या तीन प्रकृतीच्या ह्या तीन गुणाखाली असतो आपण. आपल्याला जायचं कुठं आहे, शुद्ध सत्व गुणात जायचंय, म्हणजे आपल्याला कृष्णांशी भक्ती सेवेने जोडून घ्यायचंय. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हे इथे बघा, कृष्णांच्या लीला दाखवलेल्या आहेत. त्यांनी बालपणी की नाही कुठल्या कुठल्या राक्षसांना मारलं, अघासूर बकासूर कालियामर्दन हा, असे ते सगळ्या यांच्या बालपणीच्या हे, त्या पुतणेला मारलं, मग गोवर्धन हात, इथे गोवर्धन असं नाही पण असे हे असुर कसे मारले बघा कृष्णाने इथे, मग हे असुरांचं मर्दन दाखवलेलं. तर दैवी स्वभाव काय आणि आसुरी स्वभाव काय हे आपण ह्या अध्यायात बघणार आहोत. हा म्हणजे कृष्णाने गुण सांगितलेले आहेत, म्हणजे काय म्हणाला तू बाळ पद्मनाभ, मला कळलं नाही. कृष्णाने कंसला पण मारलं असं. हो, हा कंस, ओके ओके, हा कंस कंसला, हा आसुरी स्वभाव, ओके. तर है ना ह्या ह्याच्यात है ना आपण गुण सांगितलेले आहेत कृष्णाने, दैवी गुण आणि आसुरी गुण आपण बघूया. हा इतके साधे गुण आहेत बघा तुम्ही. दैवी गुण म्हणजे असं कुठेही काही अशक्य गोष्टी, एवढ्या सिंपल गोष्टी सांगितलेल्या आहेत. खूप इंटरेस्टिंग अध्याय हा. आताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणजे ना कुठंही कृष्णाने सांगितलेलं नाही की तुम्हाला दुसऱ्यांच्या मनातलं ऐकू यायला पाहिजे, तुम्ही म्हणजे पाण्यावर चाला वगैरे, असलं काहीही सांगितलेलं नाहीये. दैवी गुण म्हणजे काय आहेत बघा, की ते गुण म्हणजे आपल्यामध्ये आणायला आपण इच्छा ठेवली तर नक्की आणू पण शकतो, आणि ते कृष्णांना खूप प्रिय आहेत ते गुण आहेत, म्हणजे कृष्ण तुमच्या जवळ आहेत असं समजायचं. हा आता आपण कृष्णांच्या धामात कसे परत जाऊ शकतो, हा सांगा. हा मगाशी तू म्हंटलेलास ना बाळ, हरिनाम जप. ह्या कलियुगाचा धर्म काय आहे, हरिनाम जप. तर आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा कधी पण, की आपण थोडासा वेळ काढू आणि त्यांची नाम म्हणजे नाव नामस्मरण जप करू. पुन्हा दुसरी गोष्ट असते की तुमच्या इंद्रियांना तुम्ही त्यांच्याशी जोडलं पाहिजे, त्यांनीच तर दिलेत. ऋषिकेश म्हणजे हा ओके ओके, हा नास्ती ओके ओके, धार्मिक आहे नास्तिक आणि हे आस्तिक, ओके बरं झालं. तर बोलू आपण त्यावर नंतर. हा तर आपल्याला आपली जी इंद्रिय मिळालेली आहेत ना, ती सारी इंद्रिय कृष्णांच्या सेवेत आपण जोडून घ्यायला पाहिजे. आणि त्यांचं धाम कसं आहे, एकदा गेलं की त्यांच्या धामात जिकडे जो जातो त्याला परत इकडे परतून ह्या ह्याच्यात यावं लागत नाही. ते अक्षरधाम आहे, अक्षर ब्रह्मयोग बघितला ना आपण, असं अक्षय धाम आहे ते. हा हा घ्या माताजी पुढची वर्णन. हे गोलोक वृंदावन मध्ये सेंटरला ते असतात. ओके आले आले, कोण आलं माताजी आले का? नाही नाही बाळ. तर आता आपण थोडे हे गुण शिकूया. निडरता, ओके. ए बघा,
तुम्ही भक्ती ह्या योग्यांसाठी सांगितलेलं आहे, जे संन्यास धर्म स्वीकारणार वगैरे आहेत ना, तर निडरता हवी. निडरता म्हणजे काय, की ठाम विश्वास हवा तुमचा कृष्णांवर. आणि मग जेव्हा संन्यास धर्म स्वीकारला जातो ना, तेव्हा फक्त भागवताचं प्रसार प्रचार ह्याच्यासाठी संन्यास धर्म स्वीकारला जातो. मग तेव्हा ना तुम्हाला एकटं राहावं लागतं, दुसरं वनांमधून वगैरे प्रवास करावा लागतो, आणि कुठे जागा जशी सोय होईल तसं झोपावं लागतं. म्हणजे पूर्वीच्या काळी तर असं होतं. पण निडरता असायला हवी, की ठाम विश्वास, की जसं कृष्णाने सांगितलेलं आहे की मी माझ्या भक्तांचं रक्षण करतो, म्हणजे ते करणार, त्यांचं ते बघून घेतील, त्यांच्यावर आपला ना ठाम विश्वास हवा, निडर हवं आपण, तरच भक्तीमध्ये प्रगती करू शकू. हा हा कृष्ण आहेत बघून घ्यायला, असं निडरता हवी आपल्याकडे. इथं पुढं काय आहे, आध्यात्मिक ज्ञानाची आवड. ओके, आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची आवड असायला हवी, की असे प्रश्न पडायला हवे तुम्हाला, की मी कोण आहे, कुठून आलो, हा पुन्हा शास्त्र काय म्हणतात वगैरे, किंवा ही गीतेचं ज्ञान घेण्याची उत्सुकता हवी. असं म्हणजे ही गोष्ट आतून हवी तुमच्यामध्ये, त्याच्यात रस उत्पन्न करायला हवा आध्यात्मिक ज्ञानाविषयी. हा पुन्हा दृढ संकल्प. आता दृढ संकल्प म्हणजे काय, एकदा नाही सॉरी, पहिल्यांदा त्याच्या आधी दान आणि पुण्य आहे. हा दान आहे ना, हे दान धर्म हे गृहस्थाश्रमातल्या लोकांसाठी सांगितलेलं आहे, की तुम्ही गृहस्थाश्रम आहे बघा, ब्रह्मचारी आश्रम आणि संन्यास आश्रम, हे लोक पैसे नाही कमवू शकत. मग कधी तुमच्याकडे थोडी मदत मागायला आले किंवा काय, तर आपण थोडं मोकळ्या मनाने त्यांना थोडस, आणि एकतर चांगल्या भावना ठेवून जी तुम्ही मदत करू शकाल ती अवश्य करावी. कारण तुम्ही गृहस्थाश्रमाचं काम असतं हे, पैसे कमावणं, व्यापार करणं वगैरे. हा आणि दान, आपण दान उद्या बघू, दान कसं करावं, म्हणजे सात्विक दान कशाला म्हणतात वगैरे, जरा आपण उद्या शिकूच. तर दान करायला मिळालं तर अवश्य करावं. हा आणि ते योग्य, म्हणजे सत्पात्री दान म्हणतात तसं, नक्की करावं. गृहस्थाश्रमातल्या लोकांनी तर करावंच करावं. हा मग दृढ संकल्प. आता ठरवलंय ना आपण काही, तर आपला दृढ संकल्प हवा. बाबा मी उद्या लवकर उठणार आहे, थोडासा जप करावं म्हणतोय, तर उठायचं ठरवलंय तर तुम्ही उठायला हवं. पण आज उठलो, 2 दिवस थोड्या माळा केल्या, मग राहिलं आता काय मला जमलं नाही, किंवा एखादं अजून पण छोट्या छोट्या गोष्टी असतात, एखादं मंदिरात तुम्ही काहीतरी सांगितलं असेल की बाबा मी ही सेवा करेन, तर तुम्ही एकदा जबाबदारी घेतली आहे ना, तर करा. इवन तुमच्या रिअल प्रॅक्टिकल लाईफ मध्ये, म्हणजे प्रोफेशनल लाईफ मध्ये पण हे पाळायला हवं, की आपण ज्या हे घेतो ना जबाबदाऱ्या, तर आपण आता स्वतःहून घेतलेल्या असतात, त्यामुळे त्या निभवून न्यायचा दृढ संकल्प हवा आपला. हा तर त्या पार पडतात. आत्मसंयम हवा. तुम्ही लहान मुलं आहात, तुमचं ब्रह्मचारी आश्रम सध्या सुरू आहे, ज्याच्यात फक्त ज्ञान मिळवायचं असतं, तर ठरवून लक्ष देऊन आपण आत्मसंयम, म्हणजे तुमचे हे असतं ना दिनचर्या, तीच कशी हवी ज्यात अभ्यासासाठी तुम्ही जास्त वेळ काढायला हवा. हा आत्मसंयम हवा, म्हणजे उगाच तासनतास टीव्ही समोर गरज नसताना घालवणं वगैरे असं टाळता यायला पाहिजे. स्वतःचा स्वतःवर ताबा हवा. पुन्हा छोट्या छोट्या गोष्टी करा, मग शाळेत पण ना विनाकारांचं गॉसिपिंग असतं ना गप्पा, त्यात खूप रस दाखवायचा नाही. तुम्ही खूप रस दाखवला की समोरच्याला तर आणि भयंकर उत्साह येतो सांगायला, ऐक ऐकायची गरजच पडते, तर ऐकायचं हा हा म्हणायचं सोडून द्यायचं, त्यात खूप रस नाही घ्यायचा. आत्मसंयम हवा तुमचा, तर अभ्यासाला वेळ मिळेल ना. गेलोय कशासाठी शाळेत, अभ्यास करायला. विषय मग ते त्या पुस्तकांचा अभ्यास करा, शिक्षकांना शंका विचारा, टाइमपास मध्ये नाही ना वेळ घालवू शकत तुम्ही. एकतर वेळच आपल्याला कमी मिळतो, तो पण व्यवस्थित वापरायला शिका. त्यामुळे आत्मसंयम ज्ञानाच्या मार्गावर चालताना अतिशय गरजेचं आहे. ओके, साधेपणा. हा साधी राहणी उच्च विचारसरणी सांगितलेलीच आहे ना. आता ही साधी राहणी तसं महाराष्ट्राला खूप अवघड नाही, कारण आपल्या लहानपणापासूनच आपण बघतो साधी राहणीच आहे. तर आता थोडस ह्याच्यामुळे बदलतंय, मी म्हणेन, नाही म्हणणार नाही, शो ऑफ होत चाललाय,
स्टेटस बघणं ठेवणं त्याच्यावरनं भांडताय तुम्ही दुसऱ्यांचे स्टेटस बघून की मग त्याने हे आत हे बघा, समाज हा स्वतःची सुखच दाखवतो स्टेटस मध्ये, दुःख कोण दाखवणार नाही. बघायची सोडून द्यायची मी, आणि नाही बघितला तर खूपच जास्त चांगलं आहे, वेळ जातो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावरून काय म्हणजे आपल्याला तेच कोण असतं सांगा, सतत बाहेर जेवतं ज्याला बॉसचं टेन्शन नसतं वगैरे, कोण असतं असं? प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मर्यादा आहेत, हा ज्याच्या ज्याच्या अडचणी आहेत, त्यामुळे जीवनातली सिम्प्लिसिटी शिकायची की आपल्या गरजा काय आहेत त्या आधी ओळखायच्या, त्याचा क्रम लावायचा मुख्य काय आहे त्यातलं. ओके, पुन्हा अनावश्यक वस्तूंच्या संग्रहात फारसं डोकं अडकवायचं नाही. साधेपणा म्हणजे बिलकुल असं तुम्ही समजू नका की आम्ही काय म्हणजे फाटलेले वगैरे कपडे घालून राहू का, असा नसतो. तर तुमच्या गरजा ओळखा की तुमच्या गरजा काय आहेत, त्या भागतायत ना. आणि अगदी त्यातनं पण दुसऱ्यांना मदत करून, मी तर म्हणते बघा आता ह्या वर्षीची तुमची पुस्तकं वगैरे असतात ना, तर ती तुम्ही मागच्या वर्षीच्या कोणाला देऊ शकलात तर देऊन टाका, ज्या ज्या ठिकाणी जे जे पोच करू शकता, तुम्हाला नको असली तर ती देऊन टाका. रिकामी वह्यांमधली पानं मे महिन्याच्या सुट्टीत काढून ती वापरा पुढच्या वर्षीसाठी. काय झालं असं केलं म्हणून, ह्या गोष्टी करा. नव्या वह्या घ्यायला कोणी थांबवलेलं नाही, पण जीवनाच्या गरजा ओळखा तुम्ही, आपल्या काय आहेत. आणि कधीतरी कपाट वगैरे आवरा, स्वतःच्या खोल्या आवरा, कपड्यांच्या घड्या घालून ठेवा. हे स्वावलंबन आहे. कोरोनाच्या टायमात बघितलं ना, कामवाल्या वगैरे येऊ शकत नव्हत्या, सगळं स्वतःच स्वतःला करायला लागलं होतं. इवन मी तर म्हणेन तुम्ही जेवण पण करायला शिका, तुम्ही स्त्री आहात की पुरुष काही बघू नका, तुम्ही नक्की. आणि आपलं महाराष्ट्रीयन जेवण मला खूप आवडतं, तर नक्की जेवण करायला पण शिका तुम्ही. ती गरज आहे. तुम्ही आता परदेशात जी कोण शिकायला जातात ती जवळ, आता प्रत्येकाचं कोण ना कोणतरी जवळची परदेशात आहे, तुम्ही बघा तिथे जेवणाचं आपले किती हाल होतात, आपल्याला ती जेवण फारशी पसंत नाही पडत, त्यामुळे जेवण करायला शिका स्वतः, छोट्या छोट्या गोष्टी. हा साधेपणा हवा आपल्याकडे, अहिंसा. हा आता अहिंसा म्हणजे काय सांगते तर प्रभुपाद स्वामींनी काय सांगितलंय, अहिंसा ह्या शब्दाचा अर्थ कोणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा न बनणं. म्हणजे कुठल्याच प्रगतीमध्ये कोणाच्याच अडथळा न बनणं. मग आता पहिल्यांदा प्राणी हिंसा घेऊ आपण. काय होतं माहित आहे, जेव्हा आपण हे करतो खाण्यासाठी, म्हणजे आता हे बघा, एकतर आपल्याला मुबलक प्रमाणात खाणं उपलब्ध आहे, त्याच्यासाठी काय प्राण्यांना मारायची गरज नाही. हा त्यामुळे गरज नाही, हा असं नाही आहे की जीव माझा आता जीवन जगण्यासाठी माझ्यासमोर काय पर्याय नाही, असं काय नाही आहे. आता मग होतं काय, प्रत्येक प्राण्याला ना त्या त्या शरीरात ठराविक दिवस जन्म घेतानाच प्रत्येकाचे ठरलेले असतात की ह्या शरीरात ह्याने इतके दिवस काढायचे, मग त्याच्यानंतर मृत्यूनंतर त्याचं पुढचं शरीर मिळणार असतं त्याला. मग आपण त्याला अचानकच उठून मारलं खाण्यासाठी की त्याचा नैसर्गिक मृत्यू नसतो तो, मग काय होतं त्याला ना त्याच्या म्हणजे आत्म्याला पुन्हा वाट बघत बसावी लागते की आता त्याला पुन्हा तेच मास्याचं बकऱ्याचं कोंबडीचं असं शरीर मिळेल. मग ते मिळायसाठी मग मिळालं म्हणजे मिळण्यासाठी पुन्हा मातेच्या गर्भात राहा आणि एकदाचा जन्म घ्या. मग घेतला की ते उरलेले दिवस पूर्ण करावे लागतात त्या शरीरात, म्हणजे त्या योनीच्या. हा आणि मग त्याला त्याचं जे म्हणजे चौरे वरचा वरचा क्रम मिळत जातो, शेवटचं शरीर मनुष्याचं असतं. तर तू ते म्हणजे याच्या पुढचं जे त्याला मिळणार होतं ते मिळतं, म्हणजे आपल्यामुळे त्याला एक ज्यादा वळसा घातलायला लागल्यासारखा लागतो, म्हणजे एक ज्यादा जन्म. ते झालं म्हणजे कुणाच्याही प्रगतीत आड येऊ नये, हे झालं एक प्राण्यांच्या बाबतीत. आणि आता खायला मी म्हंटल तसं बरंच मुबलक उपलब्ध आहे. मग त्याच्यानंतर हे बघा, तुम्ही अशा आजूबाजूच्यांची पण कुठली प्रगती, तुम्ही अशा पोझिशन मध्ये वगैरे आहात पोस्ट वर वगैरे की एखाद्याचे सरकारी पैसे येत असतील किंवा कुठल्याही मदती, तर त्या त्याच्यासाठी आल्यात ना तर त्याची प्रगती होणार आहे त्याने. आपण त्याच्या आड यायचं नाही, कुणाच्याही प्रगतीच्या आड यायचं नाही, ही असते अहिंसा. जे ज्याचं आहे ते त्याला देऊन टाका. हा पुन्हा तिसरं, कुणाच्या आध्यात्मिक प्रगतीच्या पण आड येऊ नये. आता समजा तुम्हाला जमत नाहीये
पण एखादी तुमची आजी निघाली आहे मंदिरात, तर साई बाहेरून तरी सांगितलंय ना भक्ती योगात कृष्णाने मदत करा, किंवा आई बाबा माझी दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जाते, तर तिला कामाची गडबड होत असेल तर थोडी फुलं बिलं नेतातच ना, तर ते त्या परडीमध्ये काढून ठेवणं, छोट्या छोट्या गोष्टी तरी करा, की स्वतःला आध्यात्मिक प्रगती नाही बाबा, पण दुसरे जे करतायत त्यांना मी काहीतरी मदत करू शकतो, तर ती तरी करा, पण मग नाही मी करू नाही शकत आहे काय मदत, मग अडथळा पण आणू नका. अध्यात्म ही पण एक प्रकारची अहिंसा असते, की कुणाच्याही आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा न बनणं. हा तुम्ही नवरा आहात तर बायको करत असेल करू दे, बायको आहात नवरा करतोय ती करू दे, भावंड करतोय कोण जप करताना, आपण मग टीव्ही बघतच असेल तर हळू आवाजात लावणं, सोपं सोपं, कुणाच्याही आध्यात्मिक प्रगतीत पण अडथळा बनायचं नाही. हा अहिंसेचा असा हा मोठा अर्थ आहे. मत्सर, तुम्हाला कृष्णा माहित आहे, कृष्णांना मत्सरी स्वभाव आवडत नाही, आपण निर्मत्सर हवं. हा ज्याचं ज्याला जे मिळतंय मिळू दे, आनंद आहे त्यात, त्याला मिळणार होतं मिळालं, हा अजिबात मत्सर नाही ठेवायचा, शुद्ध मन हवं, दुसऱ्याच्या आनंदात पण आपल्याला आनंद वाटायला हवा. हो त्याला बरं झालं, त्याला नवीन काहीतरी मिळालं, ओके छान झालं म्हणजे. तर अशी आपली दुसऱ्यांच्या आनंदात पण आनंदी राहायला शिका. हे तपस्वी पासून मुक्त हे ऍक्च्युली ह्या एरर आहेत, हे काय आपल्याला मला नाही म्हणजे सांगता नाही येणार. हा तर आणि त्याच्यानंतर सत्य, जीवनात सत्य हवं. आता राम कृष्ण तर सगळ्यांची चरित्र बघा, त्यांनी सत्य हे स्वयंप्रकाशित असतं, आणि तुमची वाणी सत्य असेल ना, म्हणजे तुम्ही सत्य बोलत वगैरे असाल, तर त्याचा प्रभाव पडतो समाजात. सारखं सारखं खोटं बोलणाऱ्यांच्या कोण नादाला लागणार सांगा. तो लांडगा आला रे आला, आपण गोष्ट हे करतो ना, त्यामुळे तुमची वाणी ही सत्य हवी बाळा, म्हणजे सत्याची ताकद ओळखा, खरंच सत्याची ताकद खूप जास्त आहे. आणि इथेही तपस्यापासून मुक्त, तपस्वीपासून मुक्त नाही असं, ते तपस्या आहे. हा जीवनात तप हवा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे आपण आपलं आचरण हे चांगलं ठेवायचा प्रयत्न करायला हवं, तपस्या हवी. अगदी आत्ताच म्हंटल ना, तुम्ही शिकायचं तुमचं वय आहे, तर बाकीचे नाही थोडं टाळा, मला बाहेर नाही यायला, जायला कमी जमेल. हा पण अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा. आता एखाद्या खेळाला तुम्ही तुमचं ध्येय ठरवलंय, किती त्याच्यासाठी स्ट्रगल असतो, म्हणजे खेळाडू बनण्यासाठी, तर बाकीचं सामाजिक जीवन सोडावंच लागतं ना, तुम्हाला नाही जमणार आई वडिलांबरोबर जवळच्यांच्या लग्नांना वगैरे जायला, राहू दे, तपस्या असावी लागते, त्याशिवाय काही मिळत नाही जीवनात. हा हा सत्य पण सांगितलं, सत्याची ताकद ओळखा. हे बघा मी म्हंटल ना, सर्व सजीवांसाठी करुणा हवी आपल्या मनामध्ये, संत आहेत बघा त्यांच्याकडे होती ती करुणा, हेच प्रभुपाद स्वामींनी ही पुस्तकं लिहिली नसती. हा पुन्हा गेले नसते भक्त, म्हणजे गुरूंचा शेवटी गुरूंची 70व्या वर्षी पण मनात होतं, की गुरुनी सांगितलेलं होतं की तुला पाश्चात्य देशात भागवत धर्माचा प्रसार करायचा आहे, त्याच्यासाठी उठून गेले. आणि कोणही नव्हतं ना जवळ, मी आता रक्कम पण विसरली, ते खूप कमी पैसे होते बघा स्वतःच्याकडे, काहीतरी 200 वगैरे असेच रुपये असतील, एवढे पण नव्हते. हा खूप कमी पैसे असं पुन्हा आपले हे बघा, ह्या आता ज्ञानेश्वरांचं चरित्र आठवलं तरी मला उगाच वाईट वाटत राहतं, छोट्या छोट्या मुलांना समाजाने किती किती त्रास दिला, पण त्यांनी बघा त्याच्या बदल्यात फक्त प्रेम दिलं. हा किती समाजाने एवढं पण वाटलं नाही, की एवढी तेजस्वी एवढी छोटी छोटी मुलं का आपण त्यांना एवढा त्रास देतोय. पुन्हा तुकारामांचं बघा, समाज काय त्रास देत, कुछ कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. हा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, पण आपल्यामध्ये दुसऱ्यांसाठी नक्की करुणा असू दे, आणि हे प्राण्यांसाठी पण छोट्या छोट्या गोष्टी करू शकलात तर नक्की करा. आता ऊन सुरू झालं ना तापायला, जरा कुठे पाण्याची भांडी बिंडी भरून ठेवता आली तर ठेवत चला. एक करुणा हवी, आणि दान वगैरे ना फक्त मनुष्य करू शकतो, बाकी कोण करू नाही शकत, त्यामुळे फक्त मनुष्य जन्म घेण्यासाठी मिळत नसतो, देण्यासाठी पण मिळतो, तर नक्की द्यायचा पण प्रयत्न करा चांगल्या गोष्टी, नाहीतर ते अस्तर आहे ह्या, हे बाहेर जाताना ही मुलं मिळून काय काय, आता
ह्या पार्ट्या वगैरे, एक जण तर जाईलच आणि आणि 10 जणांना गोळा करून, तसं मी सांगत नाहीये. चांगल्या गोष्टी करायला शिका जी समाजासाठी. ओके, आता स्वच्छता. स्वच्छता म्हणजे इथे शुची आहे. शुची ही 3 प्रकारची असते. पहिली शरीराची, ओके, तुमची शरीराची हवी म्हणजे स्नान. आता आपण तर म्हणजे भारतात तुम्ही व्यवस्थित रोज आंघोळ करून राहू शकता, त्याचा आळस करायचा नाही कधी, आणि उठताना लवकर, पुन्हा शक्यतो लवकर आंघोळ करावी. 8 आणि 9, 10, 11 वाजता आंघोळ करायची नसते सगळीकडे घरात फिरून. मग लवकर आंघोळ करा, म्हणजे ही शरीराची स्वच्छता एक झाली. दुसरी मनाची स्वच्छता. शरीर असेल स्वच्छ ठीक आहे, चांगलंच आहे, पण मनाची पण हवी. तुमचं मन ना आत्ताच मत्सर नको वगैरे बघितलं ना, आपण दुसऱ्यांविषयी शुद्ध भावना हव्यात आपल्या. मग तुम्ही परस्त्रीकडे माता म्हणून बघा, पुरुषांकडे पण आपला भाऊ आपला पिता असं ही लहानपणापासून स्वतःला हे लावा. नज काय सवय, प्रत्येक मांजर तुमच्या घरात चोरी करायलाच आलेलं आहे असं काही नसतं. काहीतरी खाऊ घालू शकलात कुठल्या तरी पक्ष्यांना प्राण्यांना तर नक्की घाला. हा तर असं म्हणजे मनाची पण स्वच्छता आणा. आत्ताच म्हंटल ना, दुसऱ्याच्या आनंदात पण आनंद मानायला शिका. आणि तिसरी स्वच्छता ही व्यवहाराची. तुमचे व्यवहार पण स्वच्छ पाहिजेत. की म्हणजे अशी ही 3 प्रकारची आहे, शरीराची, मनाची आणि व्यवहाराची. अशी 3 शुची हवी तुमच्याकडे. एखाद्याकडनं घेतली वस्तू तर त्याला वेळेत परत देणं, जशी आणली होती तशी नीट परत देणं, अशी व्यवहाराची पण तुमची शुची हवी तुमच्याकडे. तर हे दैवी गुण आहेत. हा हे गुण आहेत. मग आता आपण हे गुण का शिकतोय, तर हे ते गुण आहेत जे तुम्हाला कृष्णांकडे जायला मदत करणं. हे गुण अंगी बाणवताय म्हणजे कृष्णांची साथ आहे तुम्हाला असं समजा. तुम्ही जवळ आहात कृष्णांच्या, ओके, आणि भक्ती मार्गावर पुढे जायला मदत करणारे हे गुण आहेत. म्हणून हे दिव्य गुण आहेत, दिव्य. हा आणि काहीही असं ह्याच्यात वेगळं, मी मगाशी म्हटलं तसं काही सांगितलेलं नाही. हा बघा कसे गुण आहेत. अध्याय पण वाचा, खूप इंटरेस्टिंग अध्याय येतो. हा माताजी पुढची स्लाइड घ्या, आता आपण असुरी गुण पण हळूहळू बघू. आता आसुरी स्वभाव, हे बघा आसुरी स्वभाव म्हटलंय इथं. आसुर म्हणजे डोक्यावर शिंग वगैरे असणारे नसतात, तर जे शास्त्रांना मानतात ते आस्तिक, आणि जे शास्त्रांना मानत नाही तसलं काही नाही, मी जसा मानेन म्हणेन तसं मी वागणार, आणि बेभान जीवन, किती क्रूरता, काही काही कशाचं बंधन नाही, काय मी कोण मानतच नाही मी कोणाला, म्हणजे जे शास्त्रांना मानत नाहीत ते असतो आसूर. हा ते असतात आसुरी स्वभाव, नास्तिक ती असतात. त्यांच्या डोक्यावर शिंग किंवा ती वेगळी दिसत नाही. जे वेदांना शास्त्रांना मानतात ते आस्तिक, जे नाही मानत ते आसुर असतात. ओके, मग आता त्यांचा विश्वास आणि आस्था नाही. ते आत्ता पहिलं जे सांगितलं ते शास्त्रांवर, भागवतम, गीता, ह्या कशावरही विश्वास नाही, आस्था नाही. ते त्याप्रमाणे तामसी स्वभाव, हा तामसी गुण असतो. अज्ञानात असतात पूर्ण. आत्म्याच्या अस्तित्वावरच विश्वास नसतो. की बाबा मी तुम्हाला म्हंटल ना, नाही दाखवा आम्हाला कुठं आहे, आम्ही मानत नाही वगैरे असं. ती अभिमान, जे काय तुमच्या जवळ आहे त्याचा अभिमान नसावा. हा आपण कसं शिकलोय की हा कृष्णा ही तुझी करुणा आहे, की हे आमच्याकडे आहे, हे नम्रता हवी आपल्याकडे. ओके, तर अभिमान अभिमान कराल तर कृष्ण राम बरोबर नसणार तुमच्या. अहंकार, गर्व, आपण नंतर गोष्ट बघू. गर्व कसा माणसाला हे करतो, दक्ष प्रजापतींची. ओके, तर अहंकार. हा अहंकार कशासाठी, हे शरीर म्हणजे आता तर गीता तत्वतः शिकलेला आहात तुम्ही, की मन बुद्धी अहंकार त्यांनी दिली, इंद्रिय त्यांनी दिली. हा हे इथं जे पृथ्वीवर आपलं म्हणतो आपण, हे सारं निर्माण कोणी केलंय, त्यांनी केलेलं आहे. मग कशाचा अहंकार करताय? आणि मुळात इथे बघितलं ना, हे सतत चेंजिंग आहे. पृथ्वी ही सतत बदलती आहे,
भौतिक परिस्थिती, क्रोध, कठोरता, अज्ञान हे पण आसुरी स्वभाव आहेत. अज्ञानात तुम्ही असू शकता, काय प्रॉब्लेम नाही त्याच्याविषयी, कारण आपण जन्म कुठे घेतो हे कुणाच्या हातात नसतं. पण कुठेतरी आपल्याला ना आवड हवी ज्ञानी बनण्याची. ज्ञानी म्हणजे काय, तर पुढचं पुढचं काहीतरी वेगळं शिकण्याची वगैरे आवड अशी हवी आपल्याला. त्या अज्ञानाचा अभिमान बाळगू नका कधी. हे मग त्यामुळे क्रोध, सतत रागात असणे, दुर्योधन असायचं बघा बिचारा, सतत अँगर मध्ये रागात. कठोरता, अज्ञानता हे आसुरी गुण आहेत. प्रसिद्ध होण्याची इच्छा पण इथे आसुरी गुण आहे बघा. तर हे बघा, आपण उद्या दान धर्माविषयी शिकू. जे काय कराल ना, कधीतरी कोणतरी तुम्हाला चांगलं म्हणेल, नाहीही म्हणेल. काहीतरी तुम्ही कुठली तरी चांगली परीक्षा झाला, कोणतरी कॉंग्रॅच्युलेशन करेल, कोणतरी नाहीही करेल. समाज विसरत असतो पटापट. हा तर राहू देवी, त्याच्यामुळे प्रसिद्ध होण्याच्या इच्छेसाठी आपल्याला काही करायचं नाही. तुम्ही केलेली चांगली कर्म कृष्णाला हृदयातच येते, त्यांना माहित आहे, तुम्हाला माहित आहे, बास झालं. इतरांकडून आदर शोधणे, नम्रता आपल्यामध्ये हवी, म्हणजे ज्ञानाची पहिली पायरी आहे नम्रता. तर ही दुसऱ्यांकडून कुठल्याही मान सन्मानाची अपेक्षा न ठेवणे. हा, शास्त्रांचे पालन किंवा विश्वास न करणे, ते बघा ती शास्त्रांचं पालनही नाही करत आणि त्यांचा त्याच्यावर विश्वासही नसतो. ओके, हे आसुरी स्वभाव आहे. माताजी पुढची साईड जा. हे गुणांनी तुम्ही कृष्णांच्या भक्तीमध्ये वगैरे नाही रमू शकणार. तर ही बाई बघा, कोणाची तरी आस्थेने चौकशी करते. हा, आणि इकडे बघा, काहीतरी चाललंय, काहीतरी दंगल केली आहे, ठीक आहे, आणि कसा उभा आहे बघा, त्यात किती हे अहंकार. हा आसुरी स्वभाव असतो. एवढं सगळं उदू हे करून आता हा काय, आता सांगा, हा आसुरी स्वभाव झाला. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि हे जे स्वभाव आहेत ना, आपल्याच आतमध्ये आहेत. आसुरी स्वभाव पण आपल्याच आहे, दैवी गुण पण आपल्यामध्येच आहे. तर आपण आपल्या दैवी गुणांना प्रोत्साहन द्यायचंय. हा पुढची स्लाइड घ्या, हे खूप छान आहे. लक्षात ठेवा, ते काय बाहेर दुसऱ्याला बोट दाखवायची नसतात, तू असा वागतो, तर ते प्रत्येकाच्या आत दोन्ही गुण आहेत. आपण ठरवायचं असतं की मी कोणाला विकसित करेन. हे बघा, आपल्यात दैवी गुण कसे विकसित करावे, आपल्यातील राक्षसाचा पराभव कसा करावा, बघू आपण आता ते. हा दोन्ही गुण आपल्याच आतमध्ये. घ्या बाताजी पुढची स्लाइड. तर एक तर इथे बघा कसं आहे ना, तुमची म्हणजे तुमचं काय असतं ते, फ्रेंडशिप्स काय म्हणतो त्याला, असोसिएशन म्हणजे काय, संगती रे, संगती मैत्री तुमची. संगत हा, संगती महत्वाची असते बाळ. आता बघा, हा एक चांगलं सफरचंद किंवा एक चांगलं, ही मोगऱ्याची किती छान फुलं आहेत बघा, ही जर का डस्टबिन मध्ये पडलेली असली तर आपण ती म्हणजे फुलं डोक्यात वाळू किंवा देवाला घालू का, किंवा कचऱ्याच्या टोपलीतलं सफरचंद आपण खाऊ का सांगा. हा, तर संगती महत्वाची आहे. तुम्ही योग्य संगतीत राहायला शिका पुन्हा. आणि ते म्हणतातच ना, एक पेटीत एक कुचका आंबा असला की सगळ्या पेटीला खराब करतो वगैरे, तसं तर तुमची संगती महत्वाची आहे. हा, आपल्यासाठी योग्य संगतीमध्ये राहायचा प्रयत्न करा. आणि ते विचार करण्याची क्षमता दिलेली आहे की बाबा म्हणजे दुसरी काही चुकीचं करतायत आणि तुम्ही का थांबताय मग तिथे, योग्य वेळ नाही म्हणून सांगा, नको आहे आपल्याला, मलाही जमणार नाही, चूक आहे हे कळतंय ना. हा घ्या बाताजी पुढची स्लाइड. तर असोसिएशन खूप महत्वाचं असतं तुमचं. हे बघा, हे दोन्ही गुण आपल्यामध्येच आहेत, आपण आपल्यातली चांगले गुण विकसित करायचे. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर त्यामुळे बघा, आपली संगती हुशारीने निवडा. हुशारीने म्हणजे की नाही, इथे परत पैसा वगैरे पोजिशन असं नाही. कृष्णाचे मित्र सुदामा होतेच ना, किती शुद्ध ब्राह्मण ज्यांच्या, माझ्या मते कृष्णांच्या चरित्रात सुदामा एवढं कृष्ण कुणासाठी रडलेले नसतील, कुणासाठीच नाही. तुम्ही सुरुवातीपासून एक तर ती कथा कुणापासून तरी ऐका, वाचून तेवढा आनंद नाही मिळणार.
किती किती त्या सूरदासांची ती फेमस कविता ऐका, किती हे म्हणजे कृष्ण त्यांच्यासाठी किती हे झालेत. मग ती असते मैत्री, ती असते संगती. तर आपली संगती तुम्ही हुशारीने निवडा. अभ्यास करताना पण कुठला ज्या परीक्षांच्या, आता तर खूप वेगवेगळ्या क्षेत्रात मुलं करिअर करतात, म्हणजे छान वाटतं मला. तर तुम्ही ना, आता तुम्ही चित्रकार बनायचं, तर ज्यांना चित्रात काहीतरी खरोखर रस आहे अशांची संगती निवडा ना. अभ्यास, एखादी परीक्षा द्यायचं ठरवताय तर अशा मैत्री, तुमचे ग्रुप असे बनायला हवेत की जो ते फक्त शो करायला तिथं आलेला नाही तर ती परीक्षा क्रॅक करण्यासाठी तिथं आलाय. ओके, त्यामुळे आपली असोसिएशन, ती बघा छोटी छोट्या मुली बघा त्या कशा भक्तीच्या ह्याच्या, त्यांच्या चेहऱ्यावरचे ते आनंद बघा निरागस. हा, तर योग्य संगतीत राहणं तुम्ही तर खूप गरजेचं आहे. तुमचं वयच आता तुम्ही पुढे करिअर वगैरे अशा गोष्टी येणार, तर योग्य संगतीत राहणं भयंकर गरजेचं आहे. आणि विनाकारणचा वेळ पण व्यर्थ जात नाही आणि त्रास पण होत नाही. घ्या बाताजी पुढची स्लाइड. ही शुद्धीकरण प्रक्रिया आहे. कुठली भक्ती, जप करणे, तुम्ही म्हणजे शास्त्र, ह्या कथा, कीर्तन ऐकणे, प्रसाद तुम्ही घरात खाताना आधी कृष्णांना अर्पण करा आणि मग ते ग्रहण करा. प्रसादाचा पण तुमच्या शरीरावर खूप परिणाम होत असतो, चेतनेवर आपल्या. ती मुलं बघा कशी जप करतायत. आणि मुख्य म्हणजे ना, तुम्हाला सांगते, एकाग्रता वाढते, जे आपल्याला ना अभ्यासात खूप गरजेचं असतं, हे प्रसाद खाणं किंवा तुम्ही जप करणं. आणि ध्यान योग, आता ध्यान योग मध्ये ना तसं तुम्ही निराकारावर हे करू शकत नाही, पण जप करताना कृष्णांच्या नामावर एकाग्रताच होते ना आपली, ऑटोमॅटिक होते ती. आणि सांग, ते जपाचा व्हिडिओ पण बघा. जप करताना कसं करायचं, असं ह्या बोटावरून माळ ओढताना ना आपल्या तोंडाने एवढ्या आवाजात जप म्हणायचा की कानाने ऐकू शकाल. म्हणजे दमाल एवढ्या जोर जोरात करू नका, पण असं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे ना तुमच्या कानाने ऐका ते जे तुम्ही काय म्हणतायत ना जप तो. हे त्यावेळे आपले एक एकाग्रता वाढते आणि जप पण नीट होतो. घ्या बाताजी पुढची स्लाइड. मंदिरांमध्ये वगैरे दिलेला प्रसादाचा पण आदर करायचा असतो, प्रसाद उजव्या हातात वगैरे घ्यायचा असतो, ते पण लक्षात ठेवा. आणि नक्की म्हणजे तो प्रसाद ग्रहण पण करा, तीर्थ वगैरे देतात. हा, आहे बा, हा हे पुन्हा तेच सांगितलंय की ह्या दोन्ही स्वभाव ना आपल्या आतमध्ये, आपण आपले चांगले गुण विकसित करा. माताजी पुढची स्लाइड घ्या. इथे एक चार्ट आहे छानसा, चार्ट बघा तुम्ही. बरं थांबा, हा तो येईल चार्ट नंतर. भक्तीचं जीवन आता मग कधी सुरू करायचं, तर प्रल्हाद महाराजांनी जन्मापूर्वीच भक्ती सुरू केली होती. म्हणजे त्यांच्या आईचं नाव काय, कयाधू. कयाधूच्या पोटातच प्रल्हाद महाराज होते, तेव्हाच नारद मुनींच्या आश्रमात नारद मुनी कथा सांगायचे वगैरे ना भक्तीविषयीच्या सगळ्या. तर बाळ ते पोटातून हुंकार द्यायचं, हु, म्हणजे त्यांनी आईच्या पोटातून सुरू केली. ध्रुव महाराजांनी वयाच्या 5व्या वर्षी सुरू केली. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्हाला आता हे कळलंय तेव्हा सुरू करा. वाट नाही बघायची मी वृंदावनात जाईन, मी पंढरपूरला जाईन, असं नसतं. तुम्ही जिथे आहात जेव्हा समजलंय तिथून सुरू करा. हा, घ्या माताजी. उलट ना, शरीर जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढी छान भक्ती होते. नंतर शरीर साथ देत नाही ना वृद्धापकाळाकडे, इच्छा खूप असते पण शरीराच्या मर्यादा असतात. हा, माताजी पुढची स्लाइड. हा, हे आपण दुसऱ्या स्लाइड मध्ये दुसऱ्या अध्यायात बघितलेलं आहे. हे जीवनचक्र, मग म्हातारपणी होत नाही आपल्याकडून तेवढं. आता प्रभुपाद स्वामींनी पण अगदी त्यांच्या घरात असंच वातावरण असल्यामुळे बालपणापासून सुरू केली होती. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आपल्याला ना जनरली ह्या गोष्टींचा अभिमान असतो बघा, की म्हणजे कुणालाही धन, उच्च शिक्षण, सौंदर्य, तपस्या. तपस्या म्हणजे ते तसं तपस्या नाही, शो ऑफ करणं म्हणतात तसं. यूथ म्हणजे स्वतःचं तारुण्य, चांगला परिवार म्हणजे कुठल्या परिवारात मी जन्म घेतला ते, असं. म्हणजे ह्या गोष्टींचा जनरली माणसांना अभिमान असतो, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या
काळाने बांधलेले आहेत. एकतर ह्या शरीरापुरत्या मर्यादित आहेत, जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत, त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यात त्या आपल्या बरोबर बिलकुल येत नाहीत. पुढच्या जन्मात धरलं काय गृहीत जातं, तुम्ही भक्ती किती केली, जिथपर्यंत केली आहे त्याच्या पुढून सुरू होते. आणि हे जे बाकीचं असतं ते ह्या जन्मातलं, ह्या जन्मात झिरो आणि पुढच्या जन्मात मग नवीन सुरू असं असतं. त्यामुळे आहे ना तुमच्याकडे तर कृष्णांची कृपा आहे, आणि योग्य मार्ग कर्तव्याचा म्हणजे ही भावना ठेवून कर्तव्याच्या मार्गावर चालत राहा, ज्ञानात स्थित राहा की ही सगळं कृष्णांची कृपा आहे, मिळालंय त्यांचं ठीक आहे बाबा त्यांची कृपा. त्याच्या अभिमान बाळगू नका. आत्ताच बघितलं ना, गर्व अभिमान इथे कृष्ण नसतात तुमच्या बरोबर, दुसऱ्याविषयी मत्सर. भक्ती तिथे वरती मध्वाचार्य दाखवलेत बघा, भक्ती मात्र आपल्यावर पुढे येणार. हा तुम्ही किती अशी कामं भक्ती मधली कर्म केली, पुढच्या जन्मात त्याच्या तिथून पुढून धरली जातात, ती झिरो होत नाहीत कधी. हा घ्या माताजी पुढची सर. हाँ हाँ चालेल बाळ. युवराज तुला आजचं रेकॉर्डिंग व्यवस्थित मिळेल, तू काही काळजी करू नको. हाँ शिशुपा, अरे हाँ मिळेल माताजी. अपलोड होत आहेत काय रेकॉर्डिंग? बरं पण ठीक आहे, माताजीनी रेकॉर्डिंग केलेलं आहे, मिळेल तुला लिंक. हाँ हाँ ठीक है, रोज पाठवते माताजी। हाँ नाही काल एक आपल्या व्हॉलेंटियर्सच्या ग्रुपवर मेसेज होता. हाँ ओके ठीक आहे, थोड्या वेळ हे करू नका म्हणून, बट ठीक आहे. नहीं, माताजी ते मला वाटते ह्याच्यासाठी होतं ना, मला वाटतं ते ह्याच्यासाठी होतं। ते नाही का एक चॅनल काढलेलं त्या लोकांनी, एक चॅनल होत ना व्हॉट्सअपचं, इस्कॉन त्याच्यासाठी त्याचा का? काहीतरी इश्यू झालाय बहुतेक, हाय व्हायरस, थोडस हे व्हायरस व्हायरस हे झालाय हॅक ते. केलं असं काहीतरी। मग आपल्याला काय नाही ना नाही म्हणजे आपल्याचं नाही, आपलं काल आपण पाठवलं, आपण कालचा झाला अपलोड. हो। हा मग ठीक आहे बाळ, मिळेल तुला. मग तू काही काळजी करू नको, आणि जरी काही दिवस गेले तरी काहीच काळजी करू नको. जेव्हा ते अपलोड होईल युट्यूबची लिंक माताजी पाठवतील. हा ओके. आता बघा, हा इथं म्हणजे अहंकार, आता हा अहंकार कसा माणसाला ह्याच गोष्टींचा असतो ना. आता आपण बघितलं सौंदर्य, तारुण्य, पैसा, तर हा शिशुपाल तसं कृष्णाने वैयक्तिकरित्या शिशुपालाला कधी जास्त भेटले नव्हते ना, काय काही वैर नव्हतं कृष्णाचं, तरी पण हा शिशुपाल त्यांना एवढा एवढ्या खालच्या भाषेत बोलायचा आणि काय आणि काय. मग शेवटी मातेला त्यांच्या सांगितलेलं की 100 अपराध माफ करेल 101व्या वेळेस. हे झालंच ना, म्हणजे काय म्हणतात ते, मग 101व्या वेळेला सुदर्शन चक्र सोडून वध केला. हा मग ह्याला स्वतः ह्याला आता कोण बाहेरून काय करत होतं का, ह्यानेच ह्याच्यातले आसुरी स्वभावालाच फक्त वाढ दिली होती, वाढवलं होतं, दैवी गुणांकडे पूर्ण लक्ष. खर तर ते आपल्याच आतमध्ये आहेत, आपण प्रयत्न करायला हवा ना ते वाढवायचा. हा माताजी घ्या पुढची सर. वाचा. हरे कृष्ण। दंभो दर्प भिनाच्च क्रोधम पारुष्यमेव च ज्ञानं चाभितार्कस्य पार्थ समप मासुरीं। हरे कृष्ण। हे पार्थ, दंभ उर्मटपणा अभिमान आणि अज्ञान हे असुरी प्रकृती जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत। हरे कृष्ण। ओके बघा, हे पार्थ दंभ, हा आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण हे डायरेक्ट सांगितलेले आहेत की दंभ म्हणजे सतत राग राग राग. हा उर्मटपणा, अभिमान, अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. कृष्ण सांगतात आपण हे नाही, आपल्यामध्ये ह्या गुणांना वाढ द्यायची नाही, आपण दिव्य गुणात आता जे मगाशी बघितले त्याच्यामध्ये जायचं बघायचं, ह्या गुणांपासून आपण स्वतःला लांब ठेवायचं. हा माताजी पुढची जी स्लाइड. हे कृष्ण। गर्व अहंकार क्रोध कठोरपणा आणि अज्ञानामुळे महाराज दक्ष प्रजापती यांनी भगवान शिव यांना यज्ञात आमंत्रित केले नाही है। बघा आता ना ही गोष्ट आपण थांबा, हा अध्याय पूर्ण करूया, गोष्ट खूप मोठी आहे. हा तर आपण हे करूया,
म्हणजे मी तुम्हाला ही गोष्ट नंतर सांगते, जराशी मोठी गोष्ट आहे, आपण आधी अध्याय पूर्ण करूया. हरे कृष्ण प्रवृत्ती च नैवेत्ती जना न विदुरासुरा न शौचनापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. हरे कृष्ण असुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. शुचीभूतपणा किंवा सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. जे पुष्कळ मूर्ख आहेत माणसापेक्षा हे निकृष्ट आहेत. ज्यांचे नाय मा ज्ञान मायेने घेतले आहे आणि भूतांचे नास्तिक स्वरूप आहे अशा दुष्ट लोक माझा आश्रय घेत नाही. हरे कृष्णा ओके बघा इथे कृष्ण काय सांगतात, आसुरी प्रवृत्तीचे म्हणजे आता मी सांगितलं ना त्यांना काही दोन शिंग बिंग नसतात, तर त्यांची ती वृत्ती असते तशी. काय करावं आणि काय करू नये हे जाणत नाही. हा त्यांच्यामध्ये शुचिरभूतपणा, शुची म्हणजे मी आता तुम्हाला सांगितली ना, तुमचं शरीर असं नाही, मन आणि व्यवहारांची पण शुची हवी तुमच्याकडे. सदाचार आणि सत्य आढळत नाही त्यांच्यामध्ये, म्हणजे लोकांना फसवणे, व्यवहारांमध्ये पण फसवणे, खोटं बोलणे असं. हा त्यामुळे आज एकतर ते काय करू काय न करावं हे जाणत नाहीत आणि जाणण्यात त्यांना रस पण नसतो, इच्छाच नसते. पुन्हा हे असं सदाचार सत्य हे त्यांच्यामध्ये आढळत नाही, म्हणजे हे आसुरी गुण सांगितले, ह्याच्यापासून आपण लांब राहायचं. हे पण 7व्या अध्यायात बघितलेले आहेत बघा. हे चार लोक जे कधी कृष्णांचा आश्रय घेत नाही, जे मूर्ख आहेत, नास्तिक आहेत, हा पुन्हा ज्यांचे ज्ञान मायेने घेतलेले आहेत असे मायावादी, हा आणि दुष्ट स्वभावाने दुष्ट असे हे चार लोक कधीही कृष्णांचा आश्रय घेत नाही आणि कृष्णही त्यांच्याकडे कधीही बघत पण नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा आता हा श्लोक पण 16.21 लक्षात ठेवा तुम्ही. कृष्णाने नरकात जायचा महामार्ग हायवे सांगितलेला आहे, की ही तीन मार्गांवर चालत राहिला तर म्हणजे हायवे आहे तो नरकाकडे जायचा. मी वाचते 1 मिनिट, हा जरा व्यवस्थित तुम्हाला सांगते, विसरायचा नाही तो अध्याय श्लोक कधी. 1 मिनिट आपण वाचू तो. हरे कृष्ण त्रिविधम नरकस्य इदं द्वारम नाशनम आत्मनाः काम क्रोध तथा लोभ तस्मात एतत् त्रयम् त्यजेत. आता वाचा माताजी. हरे कृष्ण काम क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण हा म्हणजे ही नरकाकडे जाण्याचा रोड आहे हा. कुठला? काम क्रोध आणि लोभ, कामना, सततच्या कामना. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते ना, आपल्या बुद्धीने मनावर ताबा ठेवायला शिकायचं. बुद्धी मिळाली आहे ना आपल्याला, उच्च चेतना आहे आपली, तर कामना ह्या तुम्ही जेवढ्या पुरा कराल इच्छा तेवढी, एक ह्या क्षणी पूर्ण केली की पुढची तयार होत असते. मग ह्या कामना म्हणजे ह्या इथं कशा घेतल्यात, अनिर्बंध. हा महा काम, मग त्या पूर्ण होत नाही म्हणून काय क्रोध. क्रोध आला की आपण आंधळे बनतो, सारासार विचारशक्ती बाजूला ठेवतो आणि लोभी बनतो. आणि एकदा लोभी बनलो ना, कुठलंही काम करायला मागे पुढे बघत नाही आपण. कितीही दुसऱ्याला त्रास, कितीही खालच्या पातळीचं काम असू दे, आपण करतो. तर त्यामुळे काम क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वार आहेत. हा आणि पुढं काय होतं बघा, बुद्धी कृष्णाने स्वतः सांगितलं बघा ते, की प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे. आपल्याला नको आहे ते, त्यांचा त्याग शब्द पण बघा, सतत का क्रोधात दुसऱ्यांवर. आपण नाही, आत्म्याचा स्वभाव आनंदी आहे, तो सच्चित आनंद आहे, त्याला क्रोधात नाही राहायचं. आपण सारखं बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे या तिघांचा का, आणि कारण पण दिलंय, कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो. आत्म्याचा विनाश होता तसं घेऊ नका, की तो काय आत्म्याचा विनाश म्हणजे विनाश कधी होत नाही अस्त्र शस्त्र वगैरे, पण इथं काय म्हणजे अधःपतन होतं ना, नरकात जाऊन पडणार. मग कधी तिथून काय मुक्ती, पुढचं शरीर कसलं मिळणार, मग परत 84 लाख योनींचा प्रवास,
मग कधी आत्म तो प्रवास ह्याच्याकडे कृष्णाकडे त्याचा सुरू होईल सांगा बघू. त्यामुळे ह्या तीन गोष्टींपासून लांब राहायचं. पुढची स्लाइड बघितलात की तुम्हाला आणि कळेल. मग आता जी पुढची स्लाइड घ्या, ही बघा, ही दुर्योधनाची द्रौपदी प्रतीची कामना होती. हा आता त्याच्यानंतर पुढची स्लाइड घ्या. सतत पांडवांबद्दल राग. जन्मल्यापासून त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलेलं की हस्तिनापूर साम्राज्य आपल्याला मिळायला हवं काही झालं तरी. आणि त्याच्या ह्या असल्या पांडवांना त्रास देण्याच्या हर एक कामात वडिलांचा साथ. आणि त्याला पांडवांबद्दल इतका राग पांडवांनी कधी केला नाही. बघा ते शुद्ध भक्त होते. कधीच एवढा त्रास देणाऱ्या ह्या दुर्योधनाबद्दल कधीच राग केला नाही. हा पण ह्याने ती लहान असताना भीमाला विषप्रयोग केला, लाक्षागृहात जाऊन मारायचा, तो वनवास दिला, त्यांचे इंद्रप्रस्थ राज्य काढून घेतलं. म्हणजे काय. आणि देताना पण जेव्हा वाटणी झाली होती तेव्हा ते खांडव वनासारखं वन एवढस दिलं होतं एवढ्या मोठ्या राज्यात. मग पांडवांबद्दल सततचा राग. ओके काम झालं, क्रोध झाला. आता माताजी पुढची स्लाइड घ्या. ह्या हस्तिनापूर साम्राज्याचा लोभ मूळ, ह्या लोभामुळे सगळं करत होता. पण त्याचा परिणाम काय झाला बघितलं का, म्हणजे कुळाचा विनाश करून बसला. स्वतःचा राहू दे, ते 100 च्या 100 उरलेले 99 भावांना पण घेऊन गेला. घ्या आता जी पुढची स्लाइड. आता मानवाचे ना म्हणजे प्रत्येक मनुष्याचे 4 दोष आहेत. कुठले आहेत माहित आहे? मनुष्य सतत चुका करतो. हा भ्रमात असतो. भ्रम म्हणजे हे सगळं माझं आहे, मी मिळवलंय, मी आहात म्हणून तुम्ही आहात वगैरे असत ते सगळं भ्रम. हा किंवा माझ्याशिवाय इथे काय होणं, होणारच नाही, तुमचं काय होणं अशक्यच आहे वगैरे असं, तर ह्याला भ्रम म्हणतात. अपूर्ण इंद्रिय आहेत आपली. आपल्या इंद्रियांच्या मर्यादा आहेत. ठराविक ह्याच आपण बघू शकतो, कानाने ठराविकच ध्वनी लहरींचा ऐकू शकतो वगैरे असं. हा तर हे तिसरं झालं. आणि चौथं इतरांना फसवण्याची वृत्ती. हे ना मनुष्याचे दोष आहे. ही सतत चुका करतो, भ्रमात असतो, इंद्रिय अपूर्ण इंद्रिय आहे आणि इतरांना फसवण्याची वृत्ती. माताजी पुढची स्लाइड घ्या. आपण आहे ना दैवी गुणांमध्ये स्थित होऊन ह्याच्यापासून लांब राहायचा. हे जसं तुम्ही भक्तीत जोडले जाता आणि दैवी गुणांना स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न करताना तसं ह्याच्यापासून लांब होता. आता हा हा चार्ट म्हणत होते मी मगाशी की सत्ययुगामध्ये ना वराह देव एका ग्रहावर होते आणि हा हिरणाक्ष कुठं होता, मी सांगितलं रसातलात होता. हा म्हणजे भिन्न भिन्न ग्रहावर होती दोघं. त्याच्यानंतर त्रेता युगात रावण कुठं होता, लंकेमध्ये. आणि आपल्या भारत भूमी अयोध्येमध्ये कृष्ण राम होते. हा म्हणजे वेगवेगळ्या देशात होते. द्वापार युगात हे एकाच कुटुंबात आलं, पांडव आणि कौरव एका कुटुंबातले होते. हा आणि कलियुगात आहे ना म्हणजे दैवी गुण, नम्रता, इतरांना मदत करणे, सहनशीलता म्हणजे टॉलरन्स, तो पण खूप महत्वाचा आहे. तर हे आपल्यामध्येच आहे. आणि राग, लोभ, मत्सर, वासना ह्या गोष्टी पण आपल्यामध्येच आहे. हा कलियुगात झालंय कसं, हे दैवी गुण आसुरी गुण आपल्यामध्येच आलेले आहेत. त्यामुळे आपण दैवी गुणांना प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करायचा, विकसित करायचा. हा हा घ्या बाताजी पुढची स्लाइड. हे बघा हे सत्ययुगात वराहदेव आणि हिरणाक्ष. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. त्रेता युगात राम आणि रावण हे वेगवेगळ्या देशात होते. मग द्वापारमध्ये ते एका कुटुंबात आले, पांडव आणि कौरव. आणि कलियुगात एकाच व्यक्तीमध्ये दैवी गुण पण असतात, आसुरी गुण पण असतात. हा घ्या बाताजी पुढची स्लाइड. तर आपला हा आतले आज दैवी गुणांना प्रोत्साहन द्या. हा मुखवटा अहंकार अभिमान चा मुखवटा काढून टाका. हा घ्या बाताजी पुढची स्लाइड.
हे बघा, हे कलियुगात बघा, आता शास्त्रांवर विश्वास नसतो. आसुरी गुण आहेत ना, देव किंवा शास्त्रांवर विश्वास नाही. आणि तिथे गुगलच्या त्या तिथे बघा, त्या गुगलच्या बोर्डला नमस्कार करतोय तो. म्हणजे कुणालाही उठून देव मानायचं. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर हे हे बघा, तुमचे विचार जसे असतात ना, तसे तुमचे शब्द येतात. शब्द जसे आपण बोलत राहतो, त्याचप्रमाणे आपल्या कृती होतात. मग जसं कार्य कृती असतात ना, तेच आपल्या सवयी बनतात. आपल्या सवयीनी आपलं चरित्र बनतं. आणि जसं चरित्र आहे, तसं मनात विचार येतात. मग ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही चांगलं भरत जा. गुड इन गुड आउट, गार्बेज इन गार्बेज आउट. चांगलं भराल तर चांगलं बाहेर येणार. हा, मग इथे कचरा नका भरू. या प्रत्येक ठिकाणी चांगलं सद्विचार आणि सगळं चांगलं भरा. नक्की चरित्र पण चांगलं आणि तुमच्याकडनं जे आउटपुट येईल तेही चांगले. हा, लक्षात ठेवा. भाग्य वाटत आपल्या सर्वांच्या आत भूते, त्या कंस शिशुपाल वगैरेला कसं पार करायचं, आपण त्यांच्या पुढं कसं जायचं. हरी नाम जप, नामाचा आधार घ्यायचा आपण. हा, घ्या बताजी पुढची स्लाइड. हे बघा, हा असा असा वेगवेगळा फणा काढणारा कालिया आपल्या पण आतमध्ये आहे. तर आपण कृष्णांसारखं त्याच्या वर यायचं, त्यांना बुद्धीने त्यांना खाली दाबून टाकायचं आणि आपल्या दैवी गुणांना आपण प्रोत्साहन द्यायचं. हा, घ्या बताजी पुढची स्लाइड. हे पण खूप छान आहे बघा. हा, हे स्लाइड म्हणजे की तुम्हाला आयुष्यात काही समस्या आहे का? तर हो, मला समस्या आहे. मग तुम्ही याबद्दल काय करू शकता का? तर हो, मी काय म्हणजे एक तर आहे, नाही मी काही करू नाही शकत. मग काळजी कशाची करता? मग काही करूच नाही शकत आहे, तर मग बघू आता शेवटी जे होईल ते होईल. बरं, तुम्ही काहीतरी करू शकताय. हा, तर मग जे करू शकता ते करा आणि काळजी सोडून द्या. मी म्हणजे कृष्णाने सांगितलंय ना की तुम्ही जे करू शकता, कर्तव्य जे तुमचं आहे ते करा, बाकी माझ्यावर सोडून द्या. मग तुम्ही जे काय करू शकता ते करा. हा, आणि म्हणजे लक्षात ठेवा की जर का समस्या आहे तर जे करू शकता ते करा आणि काळजी सोडून द्या. आणि जर का नाही, मला म्हणजे मी काहीच करू नाही शकत, तर मग कशाची काळजी करता? आणि पण एक असतं की म्हणजे नाही ना, आता तुम्ही काय करू शकत तर मग विनाकारण नका काळजी करू. आणि आणि काही वय नाही, मी खरोखर बघितलेलं आहे की विनाकारण कसे कशाचे विचार करून फक्त शरीराला आजारपण लावून घेतो आपण, बाकी काही नाही. त्यामुळे हा चार्ट पण समजून घ्या आणि काळजी विनाकारण करू नका. तुम्ही तुमचा रोल प्ले करा, जे काय करू शकता ते करा. हे काय विश्व आपण चालवत नाही, ज्यांचं आहे ते चालवायला समर्थ आहे. हा, सगळा पसारा आपल्या डोक्यावर नाही आहे. ओके, या बताजी पुढची स्लाइड. हा, आणि ते बघा, ते पण आहे. तुमच्या आयुष्यात काही समस्या नाही आहे का? नाही आहे. मग कशाची काळजी करता? हे मी खूप लेडीज मध्ये असतं, हे लिटरली सांगते की खरोखर काही समस्या नसतात. खरं भागवतमचा क्लास करा, नाही मला वेळ नाही. गीतेचा कर, नाही ग तेजू जमतच नाही. मला एक एकदा हे खूप आठवतं. तसं ऑनेस्टली सांगते, काही फारसा प्रॉब्लेम असा नाहीच आहे, तरी पण कसल्या ना कसल्या तरी काळजीत सततच असतात. जरा आनंदी पण जगायला शिका. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे सण वगैरे असतात, त्याच्या आपलं जेवण किती छान छान असतात, ती बनवा, ती जेवायचा आनंद. म्हणजे कृष्णांना अर्पण करून प्रसाद म्हणून जेवायचा, ते छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद घ्यायला शिका. मग बघा, जप करा आणि आनंदी राहा. पण आपला अध्याय संपलेला नाही आहे. आपण ती माताजी मागची ती स्लाइड दाखवा. मोठी गोष्ट आहे म्हणून थांबली. रामचरित मानस मध्ये तुलसीदासांनी तर भयंकर वर्णन, मोठी गोष्ट बालकांड सांग.
नाही ह्याची रे ही तुल दक्ष ओके प्रजापतीची स्टार्ट निघले आहे ना हाँ बालकांड मध्ये. हाँ मी बालकांड तर मोठी विस्तृत सांगितलेली आहे तुम्ही नक्की. तर आता आपण थोडंसं बघूया. म्हणजे हे बघा, एकतर ना यज्ञचा अधिपती कोण आहे, तर विष्णू आहेत ना. तर तुम्ही कुठलंही कार्य जे विष्णूंप्रीत्यर्थ करता त्याला यज्ञ समजलं जातं. तर हा दक्ष प्रजापती कसे होते, त्यांचे जावई कोण, म्हणजे त्यांची मुलगी सती, तिचे लग्न कुणाबरोबर होतं, तर शिवजींबरोबर. ए शिवजी हे परम वैराग्य आपल्याला शंकर, आता महाशिवरात्र येते आपण नक्की बघा तुम्ही, त्यांच्याकडे दोन गोष्टी मागायच्या असतात, ज्ञान आणि वैराग्य. मी सांगितलं ना, तुम्ही रामायणाच्या भागवतमच्या कशाच्याही सुरुवातीला जा, तुम्हाला ना शंकर पार्वतीला सांगतायत असंच मिळणार पुराण वगैरे. हा तर ते कैलासपीठ म्हणजे ज्ञानपीठ आहे ऍक्च्युली, तर असे आहेत ते. आणि वैष्णवानाम यथा शंभो, म्हणजे नद्यांमध्ये पवित्र गंगा, देवांमध्ये सर्वात वरचे विष्णू, तसं पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ भागवतम, तसं वैष्णवांमध्ये आद्य वैष्णव कोण आहेत, तर शिवजी आहेत, कधीही विसरायचं नाही. झालं तर ते एकदा एक सभा असते आणि काय कोणास ठाऊक कसं, पण त्या सभेत जेव्हा दक्ष प्रजापती येतात तेव्हा शंकर उठून उभे राहू शकत नाहीत, म्हणजे उठून उभे राहत नाहीत. आणि हा माणूस त्याचं स्वतःला एवढा अपमान म्हणून लावून घेतो की नाही माझा जावई उठला नाही म्हणजे त्याने माझा अपमान केला. आता तत्वतः जर का तुम्ही बघाल तर शंकर हे प्रजापती ह्या पदापेक्षा कितीतरी उच्च आहेत, म्हणजे त्यांचे तत्वतः खूप उच्च आहेत शंकर प्रजापती ह्या पदापेक्षा. हा तरी पण अज्ञानात म्हणा किंवा अहंकार, इथे अहंकार आडवा आला की माझा जावई उठून उभा राहिला नाही, मला मान दिलो नाही त्या सभेत. आता मी ते सांगत बसत नाही, एवढ्या एवढ्या वाईट शब्दात शंकरांना एवढं बोलतो हा दक्ष प्रजापती, तरी पण शिवजी एकदम शांत आणि नंतर ते त्या सभेतनं उठून जातात. पण इकडे ना कैलासावर येऊन सतीला काहीही सांगत नाहीत काय झालं, सोडून देतात. पण म्हणजे ते ज्ञानात स्थित आहेत, हे अज्ञान बघा. हा माणूस म्हणजे हा दक्ष प्रजापती विषय सोडतच नसतो सतत, म्हणजे त्यांना कमी दाखवायचा कुठलाही चान्स सोडत नसतो. आणि मग होतं काय माहितीये, एक खास यज्ञ करायचा ठरवतो की ज्याच्यामध्ये सगळ्यांना आमंत्रण देतो, फक्त शंकरांना देत नाही आमंत्रण. म्हणजे यज्ञ कशासाठी केलेला असतो, फक्त शंकरांना कमी दाखवणं ह्याच्यासाठी. मग काय होतं, ती कैलासावर सती आणि शंकर असतात आणि तिला ती विमान देवांची जाताना दिसतात. मग आई म्हणते आज खूपच विमान देवी देवता एवढे तयार तयार होऊन निघालेत. तर ती कोणाला तरी थांबवून विचारते कुठे चाललाय, तर ती सांगतात की तुझ्याच वडिलांनी मोठा एक यज्ञ केलाय, त्याचं आमंत्रण आलंय म्हणून निघालोय. आणि वर जाता जाता माणसांचा स्वभाव असतो तसाच देवांचा पण, की तुला नाही बोलवलं मग झालं. सतीला खूप वाईट वाटायला लागतं. मग सती तत्वाच्या गोष्टी सांगते की वडील, आई वडील, पुन्हा गुरुजन ह्यांच्याकडे जायसाठी आमंत्रणाची वाट बघायची नसते. मग शिवजी तिला सांगतात की ते चुकून राहिलं तर, जर का तुम्हाला मुद्दाम बोलवलं नसलं तर जाऊ नये आपण, पण ती काय ऐकत नाही. मग शिवजी सांगतात की तू जा, मी येणार नाही. मग शेवटी नंदीला बरोबर घेऊन जा म्हणतात. मग जाते आणि मग काय होतं, तिथे बघते तर कोणच बोलत नसतं आणि ती बघते एवढा मोठा यज्ञ आणि आपल्या आई वडील आपल्याला विसरले, असं छोटसं नसतं ते. आणि सगळ्या बहिणी, त्यांची सगळी कुटुंब सगळी आलेली असतात. मग ती आईला विचारते, आता मुलगी आईलाच विचारणार, मग आई मात्र सगळं सांगते असं असं झालं, एवढं एवढं बोलले. मग मात्र सतीला ना खूप वाईट पण वाटतं की आपल्या माहेरी पतीचा एवढा अपमान. आणि तुम्ही माहित आहे ना, मी आत्ताच म्हंटल ना, शिवजी ते शिवजी आहेत, परम विरक्त. आता मग तिने तेव्हा सांग, म्हणजे तो म्हणतो ना एक स्वतःसाठी घर नाही बांधलं वगैरे, मग सती त्या यज्ञकुंडाच्या इथे जाते आणि सांगते की म्हणजे जे जे कोणी ही म्हणजे त्या प्रजेत सभेत उपस्थित होते आणि माझ्या नवऱ्याची, म्हणजे वडील तर अज्ञानात होते आणि त्यांनी ती नवऱ्याला चा अपमान केला,
पण कोणी विरोध पण नाही केला, त्यांना थांबवलं पण नाही, तेव्हा हसले वगैरे, त्या सगळ्यांना त्या त्या ह्याची शिक्षा मिळणार. आणि आता म्हणते की मला तर काही अधिकार नाही की नवऱ्याचा एवढा अपमान सहन करून जिवंत राहण्याचा. मग सती योग अग्नीत स्वतःला जाळून घेते आणि मरताना मात्र म्हणते की मला पुढचा जन्म म्हणजे शिवजींचीच पत्नी म्हणून मिळते म्हणून. मग ते झाल्यावर ते नंदी असतो ना, ते पण धावत जाऊन शिवजींना सांगतो. मग तिथे शिवजींचा राग अनावर होतो आणि वीरभद्र प्रकट होतात आणि येऊन दक्षाला मारतात आणि सगळ्या यज्ञाचा नासधूस करून टाकतात. मग नंतर शिवजींनाच बोलवलं जातं आणि शिवजी येतात. म्हणजे बरंच आहे, ती गोष्ट खूप मोठी आहे, सगळे देवी देवता वगैरे आराधना करतात. आणि मग मग शिवजीच नंतर शेवटी मध्ये खूप आहे गोष्ट, सगळ्यांना तो वीरभद्र ज्यांनी जे हसलेले असतात त्यांचे दात पाडतो वगैरे असं सगळं. म्हणजे ती शिवजींचा अपमान ऐकताना. मग नंतर शंकरच त्या दक्ष प्रजापतींना एक बकऱ्याचं डोकं लावतात आणि मग दक्ष प्रजापती शंकरांचीच आराधना करण्यासाठी वनात निघून जातात वगैरे. मग इथन आपण शिकायचं काय, हा अज्ञानात अहंकारात केलेला यज्ञ होता, त्याचा शेवट काय झाला बघा. आणि सती काय हिमालयांच्या पोटी पार्वती म्हणजे हिमालयांची पुत्री म्हणून जन्म घेते, ते ठीक आहे, तिकडनं पुढे ते सुरू होतं. पण ह्या यज्ञाचा शेवट कसा झाला बघा. तर आपल्याला लक्षात ठेवा, कुठल्याही यज्ञाचा म्हणजे ते कोणतंही काम जे तुम्ही विष्णूंप्रीत्यर्थ करता ते यज्ञ मानलं जातं. आणि कुणालाही कमी लेखणं वगैरेसाठी यज्ञ वगैरे करायचा नसतो, त्याचे शेवट हे असे होतात. इवन सतीने त्यात सांगितलेलं आहे की तुम्ही चिडवता की माझे पती घर नाही बांधू शकले, ज्यांनी रावणाला सोन्याची लंका दिली त्यांना स्वतःसाठी एक घर बांधणं अवघड आहे का. पण ते विरक्त आहेत, परम विरक्त, कशातही त्यांना हे नाहीये, मन अडकलेलं नाही, वैराग्य आहे त्यांच्याकडे. हा तर अशी ही कथा नक्की, म्हणजे ह्यासाठी तुम्ही कथा ऐका, वाचन करा. हा झाली आपली आजचा अध्याय, तर हे दैवी गुण आपल्यामध्ये पण आणायचा प्रयत्न करा. हा जप करा, आनंदी राहा. हा माताजी तुम्ही हे करा, मीटिंग म्हणजे रेकॉर्डिंग स्टॉप करा. तुम्हाला काय प्रश्न असले तर विचारा बाळांनी तोपर्यंत. एक स्लाइड आहे अजून.